तुम्ही यार पुढे कुठे आहे देर बार उघडले तर मंदिरच का नाही त्याच्यामुळे शांतीनाथ थांबा दोन मिनिट घोषणा 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 दे भारतीय जनता पार्टीचा मंदिर बंद भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो हा
गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून कोरोनाची जी महामारीचं संकट आपल्यावरती जे आलेलं होतं त्याच्यामध्ये पूर्ण देश लॉकडाऊन झालेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये जे आपले धर्मस्थळं जे आहेत ते देखील या ठिकाणी बंद करण्याचं काम सरकारने या ठिकाणी केलं होतं. परंतु आता कोरोनाचा असर कमी झालेला आहे आणि सरकारनं लॉकडाऊन उठवलेलं आहे आणि निर्बंध कमी केलेले आहेत, परंतु या ठिकाणी मंदिरं अजून बंद उघडलेले नाही आहेत. हे सरकार बेरबार उघडतं आहे, बेरबारला परमिशन देतं आहे, 11-11 वाजेपर्यंत बेरबार सुरू राहत आहेत, त्या ठिकाणी देखील लोकं जमत आहेत, परंतु जो भक्तांचं जे श्रद्धास्थान आहेत, जे मंदिर आहेत, ते बंद करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही पूर्ण राज्यामध्ये मंदिरं उघडण्याचं काम ह्या ठिकाणी करतो आहे आणि हे मंदिरं भक्तांसाठी भक्तांचं श्रद्धास्थान आहे. आता सध्या पवित्र महिन्यामध्ये श्रावणाचा पवित्र महिना सुरू आहे आणि सगळ्या भक्तगणांची इच्छा आहे की आपण त्या ठिकाणी, आता हे बेलेश्वरचं संस्थान आहे, या ठिकाणी या परिसरातले अनेक भक्तगण दर सोमवारी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतात आणि त्या ठिकाणी हे मंदिर बंद असल्यामुळं गेल्या 4 सोमवार झालं हे मंदिर बंद होतं. परंतु आता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे मंदिर या ठिकाणी उघडलेलं आहे, या ठिकाणी सर्व भक्तगण उपस्थित आहे आणि आजपासून हे मंदिर ओपन राहणार आहे, कुठलाही निर्बंध या ठिकाणी असणार नाही, कारण की हे सरकार बेरबारला परमिशन देत आहे पण या ठिकाणी मंदिराला या ठिकाणी परमिशन देत नाही. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं या मंदिरावर ज्या लोकांची उपजीविका आहे ते लोकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. मग पान फुलावाल्यापासून सगळे जे आहेत, मग ब्राह्मण असतील, त्याच्यावरती जे आमचे टाळकरी असतील, आमचे महाराज लोक असतील, यांच्यावरती सगळे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी त्याला निर्बंध असल्यामुळं त्यांच्यावरती अतिशय वाईट प्रसंग या ठिकाणी ओढलेला आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे मंदिर आजपासून सुरू करतो आहे.